अंबरनाथमधील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरात मोठ्या प्रमाणात झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात धारावी पॅटर्न राबवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारपासून शहरात त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शहरात ट्रेसिंगचे प्रमाण वाढवावे अशा पद्धतीच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बदलापूर दौऱ्याच्या वेळी दिल्या होत्या. त्यानुसार आता अंबरनाथमध्ये एका बाधित रुग्णामागे 25 जणांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. यापैकी लक्षणं असलेल्या रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल, तर उर्वरित रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात येईल अशी माहिती शहराचे नोडल ऑफिसर डॉ. राठोड यांनी दिली आहे. राज्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शहरात धारावी पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच अनुषंगाने आता शहरात कोरोना प्रतिबंधक दक्षता समिती स्थापन करून संपूर्ण शहरात सर्वे केले जाणार आहे. एकंदरीतच या सर्व समितींमध्ये सर्वे करण्याकरता सामाजिक संस्था किंवा गणेश मंडळाचे 2 प्रतिनिधी, 5 स्वयंसेवक, 2 हेल्थ वर्कर आणि 1 आशा सेविका अशा 10 जणांची एक टीम आणि या एका टीमवर 1 प्रमुख डॉक्टर नेमण्यात येणार आहे. अशा काही टीम शहरात प्रभागनिहाय काम पाहणार आहे. नेमलेल्या प्रभागाचा सर्वे झाल्यावर सर्व 10 जणांना आपल्या नेमून दिलेल्या प्रमुख डॉक्टरांना आपल्या वॉर्डाचा अहवाल देणे बंधनकारक असणार आहे. या समितीचा मुख्य समन्वयक त्या प्रभागातील लोकप्रतिनिधी म्हणजेच माजी नगरसेवक असणार आहे. विभागातील सर्व नागरिकांची घरोघरी जाऊन प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, संशयितांची यादी करणे, हाय रिस्क कॉन्टॅक्ट ओळखून त्यांची यादी करून त्यांच्या उपचाराकरता तात्काळ नगरपालिकेला कळवणे व त्यांना लगेच शिक्का मारून होम क्वारंटाईन करणे, त्यांच्या उपचाराची सोय करणे इत्यादी कामे या अंतर्गत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या समितीचे मुख्य पर्यवेक्षक त्याचबरोबर सर्वे करणारे स्वयंसेवक यांनी अंतर्गत समन्वय राखून पालिकेच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कक्षात वेळोवेळी माहिती देणे बंधनकारक असणार आहे. कोरोना प्रतिबंधक दक्षता समितीमुळे शहरातील प्रभागामध्ये आरोग्य तपासणी होणार असून बाधित रुग्ण शोधण्यास आणि त्याच्या संपर्कातील नागरिक शोधण्यास सोपे होणार आहे. यामुळे आता शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबवण्यात येत असलेला धारावी पॅटर्न यशस्वी व्हावा आणि शहर कोरोनामुक्त व्हावे ही एकच अपेक्षा आता सर्व नागरिक व्यक्त करत आहे. निखिल अहिरे, आपला बदलापूर.